पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटची तारीख. शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार रामटेक आणि गडचिरोलीत दाखल करणार उमेदवारी अर्ज. महाविकास आघाडीचं जागावाटप रखडलं. उद्धव ठाकरेंनी दिलेली सोमवारची डेडलाईन टळून गेली. काँग्रेस राष्ट्रवादीचीही उमेदवार यादीवर चुकली. वंचितची आघाडीसाठी मवियाची पुन्हा चर्चा. मवियाकडून चार ऐवजी पाच जागांचा सुधारित प्रस्ताव. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचं लक्ष. महायुतीत जागा वाटपावरून घमासान. भाजपच्या दावेदारीमुळे शिवसेनेत अस्वस्थता. 21 उमेदवार जाहीर करताना महायुतीच्या नेत्यांना करावी लागणार तारेवरची कसरत. लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे. मित्रांनो, ही गावकीची भावकीची निवडणूक नाही आहे. काही जणांनी ती भावकीची केलेली आहे माझ्या भागात, ते मी बघतो काय करायचं ते. पण गावकीची पण नाही, भावकीची पण नाही. लोकसभा निवडणूक भावकीची निवडणूक करणाऱ्यांना बघून घेईन. अजित पवारांचा सुप्रिया सुळेंसह शरद पवारांना इशारा. अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याला उमेदवार आयात करायला लागतो म्हणजे शरद पवारांचा विजय. अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर हल्ला. मावळ लोकसभेची जागा शिवसेना लढवणार. अजित पवारांची आढळरावांच्या पक्षप्रवेशावेळी घोषणा. शिवसेना वाचवायला निघालेले आज हळूच राष्ट्रवादीत घुसले. अंबादास दानवेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना टोला. सत्ताधाऱ्यांकडून फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. भाजप शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या दाव्याची खिल्ली. संजय राऊतांविरोधात भाजपची तक्रार. राऊतांनी पंतप्रधानांची केली होती औरंगजेबाशी तुलना. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करून केली माफीची मागणी. लढा सुरूच राहील म्हणत सोनम वांगचूक यांनी उपोषण घेतले मागे. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी सुरू होतं उपोषण. पंजाबमध्ये 3 दिवसाच्या होल्ला मोहल्ला उत्सवाला सुरुवात. शीख बांधवांमध्ये होला मोहल्लाचा सणाचा उत्साह. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नागपूर दौऱ्यावर. नागपूर रामटेक लोकसभा उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या मुंबईत बैठक. बैठकीत लोकसभा उमेदवारासंदर्भात होणार चर्चा. मव्याची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता. वंचितच्या सहभागाबाबतही ठोस निर्णय होणार सूत्रांची माहिती. पंचनेत्यांची उद्या बैठक. राज ठाकरेंच्या नेतृत्वात शिवतीर्थावर होणार बैठक. बैठकीत लोकसभा निवडणूक आणि महायुतीत प्रवेशाविषयी खलबत होण्याची शक्यता. गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी उद्या अंतरिम जामिनावर निकाल. आरोपी वैभव गायकवाडच्या अंतरिम जामीनचा युक्तिवाद पूर्ण. शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी सर्व पक्षाचे पालिकेकडे अर्ज. प्रचारासाठी शिवसेना युबीटी मनसेकडून मैदानाची मागणी. सांगलीत MD ट्रकच्या कारखान्यावर छापा. तब्बल 100 किलो ड्रग सापडल्याची माहिती. मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई. जळगावमधील देवळी गावाजवळ भीषण अपघात. अपघातात 4 जण जखमी, एकाचा मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.